So that's it. सवतार सिंगच्या कॅलेंडर आता इथे उद्घाटन झालेलं प्रवीण राष्ट्रपाल यांच्या हस्ते सवतार सिंगच्या या कॅलेंडरचं इथे विमोचन होत आहे. आपण डाव्या बाजूला जाणार, तोच मागे जाणार होते. काँग्रेसची जी गणना केली जाते ती दोन कालखंडात आपण गणना केली पाहिजे. एक तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणजी यांना देखील त्यांनी स्मृतिचिन्ह अर्पण करावं अशी विनंती करतो. तर ह्या दोन कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची गणना केली पाहिजे. 1885 ते 1947 सालापर्यंत प्रदीर्घ असा जो लढा देशाच्या स्वातंत्र्यासाठी या संघटनेने दिला, आपण या दैदीप्यमान इतिहासाचे सगळेजण घटक आहोत, आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. आणि जो दुसरा जो 1947 नंतर ते 2010 पर्यंत जो कालखंड आहे, मी मुंबई काँग्रेस अध्यक्ष श्री कृपाशंकर सिंगजी यांना विनंती करतो की त्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरेजी यांना स्मृतिचिन्ह आणि त्यांचा सत्कार करावा. मी कृपाशंकर सिंगजी यांना विनंती करतो की मुरली देवराजी केंद्रीय पेट्रोलियम मिनिस्टर आपल्या सगळ्यांचे नेते मुरलीभाई देवराजी यांना स्मृतिचिन्ह कार्यक्रमाचं अर्पण करावं. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव दोन कालखंडामध्ये ज्या प्रदीर्घ लढ्याचा इतिहास आपण नेहमीच आठवतो आणि आपल्याला अभिमान वाटतो, अशा या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याचे ते आपल्याला सोबत राहिलेले आहेत आणि आज ती आठवण आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अन्वये उजाळा देत आहोत. त्याला सरळ जरी त्यांना आपण या ठिकाणी अर्पण करतो, त्यांच्या कार्याला त्यांचा ह्या ठिकाणी गौरव होत आहे. खऱ्या अर्थाने हा सत्कार समारोह म्हणून प्रबोधनता टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी उभं राहून स्टँडिंग ओव्हेशन या ठिकाणी द्यावं अशा तऱ्हेचे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. प्रभाकर कुंडलींचा सत्कार नव्हे तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने केलेल्या प्रदीर्घ स्वातंत्र्य लढ्याचे ते खऱ्या अर्थाने साक्षी आहेत. त्या आहोत, वंदन करत आहोत, धन्यवाद. श्रावणातून धनमेळा असेल, लाजून हागणे असेल, त्याच्या वात्रटिका असतील आणि खऱ्या अर्थाने त्याची आठवण करावी लागली तर राजकारण या विषयावरती त्यांनी जे एक वेगळं लिखाण केलं कार्य आहे. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जसं भारताच्या देशाच्या जडणघडणीमध्ये जो आपला वाटा उचलला आहे तेही त्यांच्या साहित्य क्षेत्रातल्या वाटचाळीमुळे त्यांचाही त्यांनी वाटा त्यांनी उचललेला आहे. या ठिकाणी आपले दुसरे जे व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने ज्यांना गायन क्षेत्रापासून लहानपणापासून आपण त्यांच्या त्यांना प्राप्त झालेला आहे, अनेक पहिली ते प्रेम जे आहे ते एकनाथ गायकवाडजी खासदार आपले यांनी प्रदान करावं अशी मी विनंती करतो. Thank you.
माननीय एकनाथ गायकवाडांना विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करतो. सुवर्ण पदक मिळवून देशाचा सन्मान वाढवणाऱ्या सुधा सिंग आहेत त्यांनी आणि सुरेश शेट्टी यांनी देखील त्या ठिकाणी वर्षा गायकवाड जी यांनी देखील पुढे यावं आणि आपल्या या महिलेचं रायबरेलीतल्या आपल्या सगळ्यांच्या आदराचं स्थान असलेल्या जिल्ह्यातल्या या नागरिकाचं आपण सन्मान करावा. सुधा सिंग अत्यंत थोड्याच दिवसापूर्वी आदरणीय सुने पंडित नंदकिशोर या सर्व कलावंतांचा पण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आनंद व्यक्त करूया. पहिल्या दिवसापासून भक्कड परिवारातर्फे इथे तीन कार्यक्रम जाना है. इतिहास के पन्नों की बात मैंने शुरू करी है और वर्तमान हमारी अध्यक्षा आपके हमारी सबकी नेता इस देश की इतिहास कायम करने वाली परम आदरणीय श्रीमती सोनिया जी गांधी के नेतृत्व में इस देश की दशा और दिशा तय करने का जो निर्णय लिया गया है आज उसका समापन दिन है 125वें साल की. इस कमेटी के महासचिव सम्माननीय संसद सदस्य जनार्दन द्विवेदी जी पधारे हैं. आदरणीय पृथ्वीराज चौहान साहब के बारे में महाराष्ट्र में आपको सब लोगों को बताने की जरूरत नहीं है. यहां पर सरकार मेरे जोरदार तालियों से अपना आनंद व्यक्त करिए. हा जो सत्कार केला त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. यांनी सुचवल्याप्रमाणे एक कविता आपल्याला म्हणून दाखवतो. माझं 81 वय पूर्ण झालेलं आहे पण आता मधून त्याने दरवाजावर टकटक केल्याचा आवाज ऐकू येतो आणि तुमची भीती वाटते. पण आपल्यासारखं शब्दावर संगीतावर प्रेम करणारे लोक जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी मरायला तयार नाही. म्हणून कोणी जगायचं थांबतं का? मरण येणार म्हणून कोणी जगायचं थांबतं का? आणि जीव जडून प्रेम कोणी करायचं थांबत का? कशासाठी भयाने ग्रासून जायचं? कशासाठी भयाने ग्रासून जायचं आणि फुलांच्या प्रत्येक क्षणी नाचून जायचं? सुकून जाणार म्हणून फूल फुलायचं थांबत का? मरण येणार जगायचं थांबत का? फुलून येते संध्याकाळ रंगांची बाधा होते आणि निळ्या निळ्या कृष्णासाठी सगळी सृष्टी राधा होते. पाऊल फसेल की जो कविता राऊत तेजस्विनी सावंत राही इन लोगों से भी हमने संपर्क किया था आज के दिन नहीं लेकिन उनका सम्मान आदरणीय शिवाजीराव देशमुख साहब आपके हाथ से अगले कार्यक्रम करें क्योंकि आज के दिन वो नहीं आ सकते थे इसलिए वो लोग नहीं आए तो महाराष्ट्र की कन्याओं ने लड़कियों ने जो एक नाम रोशन किया है मैं आज के दिन आप सबकी तरफ से उनका अभिनंदन करता हूं और उनका अगला जो सम्मान है आदरणीय शिवाजीराव देशमुख साहब साथ करेंगे. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के हमारे जो जनरल सेक्रेटरी प्रदीप राठी साहब है एक मिनिट अलका दे समोर बघा. Thank you.